वामांगी अरुण कोलटकर। देवळात गेलो होतो मध्ये तिथं विठ्ठल काही दिसे ना, रखमाई शेजारी नुसती वीट। मी म्हणालो राहिलं रखमाय तर रखमाय, कुणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं। पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं, आपल्यालाच पुढं माग लागेल म्हणून। आणि जाता जाता सहज रखमायला म्हणालो, विठू कुठं गेला दिसत नाही। रखमाय म्हणाली, कुठं गेला म्हणजे? उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला? मी परत पाहिलं खात्री करून घ्यायला आणि म्हणालो, तिथं कोणीही नाही। म्हणते, नाकासमोरचं बघण्यात जन्म गेला, बाजूचं मला जरा कमीच दिसतं। दगडासारखी झाली मान, अगदी धरली बघ, इकडची तिकडे जरा होत नाही। कधी येतो कधी जातो, कुठं जातो काय करतो मला काही काही माहिती नाही। खांद्याला खांदा भिडवून नेहमी बाजूला असेल विठू, म्हणून मी पण बावळट उभी राहिली। आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी, मला कधीच कसं कुणी सांगितलं नाही। आज एकदमच मला भेटायला धावून आलं। 28 युगांचं एकटेपण।